काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा अकोले तहसीलदार कचेरीवर भाजपा पक्ष महिला आघाडी यांनी मोर्चा काढून निषेध केला, तर आमदार डॉ किरण लहामटे जातीयवाद करत असल्यामुळे त्यांच्या निषेधाच्याही घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी भाजप पक्षाचे अध्यक्ष सीताराम भांगरे, गिरिजाजी जाधव, नगराध्यक्ष सोनाली नाईकवाडी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, युवाध्यक्ष राहुल देशमुख, बबलू धुमाळ, हितेश कुंभार, विजय पवार, यशवंत आभाळे, राजेंद्र डावरे, शरद नवले, कल्पना सुरपुरिया सोमणी, भाऊसाहेब वाघचौरे, मच्छिंद्र मंडलिक, शरद नवले, सर्वनगर पंचायत नगरसेवक, राजूरकर सरपंच गणपत देशमुख, गोकुळ कानकाटे, संतोष बनसोडे, रमेश पाबळकर, अक्षय देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते हजर होते. याप्रसंगी सीताराम देशमुख आणि नगराध्यक्ष सोनाली नाईकवाडी यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी महामही राष्ट्रपती मुर्मूजी यांच्या बाबतीत अत्यंत खालच्या पातळीवरती जे सभागृहामध्ये बोलणं केलं त्याचा आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करत आहोत. हा निषेध करत असताना सभागृहामध्ये ज्या पद्धतीचं वर्तन निरंजन चौधरी यांनी केलंय त्यांच्यावरती खटला दाखल केला गेला पाहिजे आणि त्यांना पुन्हा परत लोकांचं कायदे करणारं सभागृह अतिउच्च असे सभागृह असणाऱ्या लोकसभेमध्ये त्यांना प्रवेश देण्यात येऊ नये आणि या पुढच्या कालखंडामध्ये त्यांनी कुठल्याही निवडणुकीला सामोरे जाऊ नये अशा आशयाची विनंती करण्यासाठी आम्ही सगळे सर्वजण या ठिकाणी आलो. मुर्मूजी या समाजातला शेवटचा घटक, समाजातले दुर्बल घटक, आदिवासी समाजामधून त्यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाली त्या निवडून आलेल्या आहेत. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी घटना लिहिली त्या घटनेच्या तरतुदीनुसार राज्यपाल राष्ट्रपती या निवडून आलेल्या आहेत. काँग्रेसला कुणी नैतिक अधिकार दिला? जर तुम्ही लोकशाही मानत असाल तर तुम्ही अशा पद्धतीचं वर्तन लोकसभेमध्ये अन्य तालुक्यांमध्ये तुम्ही केलं गेलं नाही पाहिजे असं मला या ठिकाणी नमूद करायचंय. जर आंबेडकरांनी लिहिलेली घटनाच तुम्हाला मुळात मान्य नाही असं मला या ठिकाणी म्हणायचंय आणि म्हणून या सर्व काँग्रेस पक्षाचा आणि राष्ट्रवादीचा या ठिकाणी निषेध करतो. राष्ट्रवादीचा या अर्थानं या तालुक्याचा आमदार हा आदिवासी समाजामधून येतो. कालच त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं की जी बिरसा नावाची ब्रिगेड, खरं म्हणजे तिला बिरसा ब्रिगेड हे नाव नाही दिलं पाहिजे. भगवान बिरसा हे धरती आबा म्हणून संबोधले जातात आणि त्या धरती आबांचं नाव घेऊन या ठिकाणी तुम्ही समाजामध्ये विष पेरण्याचं काम या ठिकाणी केलंय. आमदार आज खरं तर आपल्या भारत देशाला, भारत संस्कृतीला काळीमा फासणारा दिवस हा असा आहे की सर्व तळागाळातून भारताचा राष्ट्रपती हा सर्व तळागाळातून सर्वच स्तरावरील लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो आणि आपल्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी ताई मुर्मू यांना ज्या शब्दात काँग्रेसच्या चौधरींनी वक्तव्य केलंय त्या शब्दांचा काँग्रेसच्या या मामुजुरडेपणाचा तर त्या सगळ्या महिला म्हणून माझ्या सर्वोच्च पदावर बसलेल्या माझ्या मातेला त्यांनी ज्या शब्दात वक्तव्य केलं आम्ही सर्वच महिला, भारतातील सर्वच महिला त्यांच्या ह्या वक्तव्याचा निषेध करतो. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही सर्वच महिला आज देशाच्या सर्वोच्च त्या पदाला त्यांनी जे अपमानित केलं आहे खरं तर लांछनास्पद आहे की एका महिलेला आपण बघतोय. आपल्या भारताची संस्कृतीच अशी आहे की आपण आधी माया शक्तीपासूनच कायम स्वतःला आणि जनतेला
रक्षण करत आलेली आपली आदी माया शक्ती आहे आणि आज भारताच्या सर्वोच्च पदावर बसलेली जी आदी माया शक्ती आहे ती खरं तर एका शक्तीचं प्रतीक आहे। एक महिला म्हणजे तुम्ही सर्वस्व समजू नका, एक महिला फक्त कुटुंब सांभाळते आणि कुटुंबाचं पालन करते असं नव्हे तर आपण बघतोय प्रतिभाताई पाटलांनीही देखील राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळामध्ये जे काम केलं आहे ते उल्लेखनीय आहे आणि एक द्रौपदी मुर्मू सारख्या व्यक्तिमत्वाला त्यांचा तुम्ही इतिहास बघा। भुवनेश्वरमधून सर्वात पहिली महिला आहे की जी एका ट्रायबल एरियातून जाऊन शिक्षण घेते, तिचा जो इतिहास आहे तो खरं तर आम्ही सगळ्या महिलांनी वाचावा, तिच्याकडनं प्रेरणा घ्यावी। खरं तर माझ्याकडनं त्यांचा एकेरी उल्लेख होतो हे देखील चुकीचं आहे, परंतु ती आम्हाला माते समान आहे आणि मातेला आदराने आई म्हणणं आदेकाले करणं हे आम्हा महिला भगिनींना आमच्या घरातील महिला वाटते। म्हणून मी एकच व्यक्त करते की ज्या चौधरींनी त्यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं आहे त्याचा आम्ही सर्वच भारतातील सर्वच महिला निषेध करतो, कुठल्या पार्टीच्या कुठल्या पक्षाच्या नव्हे सर्वच महिला। याप्रसंगी तहसीलदार सतीश थेटे यांना निवेदन देण्यात आलं। याप्रसंगी बाबासाहेब वाघचौरे यांनी सर्वांचे आभार मानले। न्यूज रिपोर्टर स्वप्नील काळे, एस9 मीडिया, अकोले।